लिहून द्या, तुम्हाला पैसे देणार, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही पैसे तुम्हाला दुसरा मार्ग सांगतो मी, एक एक पॉइजनची बॉटल प्रत्येकाला द्या आणि ही घ्या आणि मोकळे व्हा. कर्णाला बँकेच्या अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर आणि अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल 1,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्यामुळे बँकेतील ठेवीदार आणि खातेदारांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्णाला बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना ठेवीदारांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. खारघर मधील ठेवीदारांना आणि खातेदारांना समजावताना विवेक पाटलांना चांगलाच घाम फुटला. सर माझी आई आहे ना हॉस्पिटलमध्ये, मला तिचे बिलाचे पैसे भरायचे, मग काय करणार आहे. या ग्राहकांच्या संयमाचा बांध फुटला असून खारघर मधील कर्णाला बँकेच्या शाखेत दुपारपासूनच ठेवीदार आणि खातेदारांनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पैसे परत मिळत नाही तोपर्यंत बँकेतून परत जाणार नाही हा पवित्रा घेतल्याने बँकेचे अध्यक्ष विवेक पाटलांना अखेर खारघर मधील शाखेत जावेच लागले. घोटाळा उघडकीस आला असूनही विवेक पाटलांच्या अरेरावी स्वभावात तीळ मात्र फरक पडला नाही हे खातेदार आणि ठेवीदारांना दिलेल्या वागणुकीवरून दिसूनच आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.